बँकेचे काम आटपून घरी परतणाऱ्या बँक कर्मचारी योगेश बाबूराव गुंजाळ यांचे बजरंग चौकात दुचाकी अपघातात मृत्यू झालाय. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील पवननगर भागात राहणारे योगेश बाबूराव गुंजाळ हे एका बँकेत कर्मचारी आहेत. 1500 जुन्या नोटा बंद झाल्याने बँकेत त्यांना काल अधिकचं काम आलं होतं. ते काम पूर्ण केल्यानंतर ते आपल्या दुचाकीने रात्री 12 ते 12:30 दरम्यान चिकलठाण्याहून घरी पवननगरकडे जात असताना बजरंग चौक भागात स्पीड ब्रेकर न दिसल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्यांना तात्काळ काही नागरिकांनी दवाखान्यात नेलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलंय. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.